नमस्ते बच्चों, ऑनलाइन क्लास में आप सभी का हार्दिक स्वागत है। हमने कल एक पाठ शुरू किया था, नया पाठ। पाठ का नाम है एक पूरक वाचन में शनि सबसे सुंदर ग्रह, यानी शनि एल्लकिंत सुंदरवाद ग्रह अंत। इस पाठ पर हमने प्रकाश डाल रहे थे। इस पाठ के लेखक है गुणाकार मुले। हमने कल की अवधि में देखा सौरमंडल में सबसे बड़ा ग्रह है बृहस्पति। बृहस्पति के बाद शनि का कक्ष क्या है, बड़ा है, यानी दूसरा बड़ा ग्रह सौरमंडल का शनि ग्रह है। यह शनि ग्रह पृथ्वी से 750 गुना बड़ा है और शनि ग्रह का व्यास 116,000 किलोमीटर है, अर्थात पृथ्वी के व्यास से 9 गुना ज्यादा है। सूर्य से पृथ्वी 15 करोड़ किलोमीटर है तो शनि ग्रह 10 गुना यानी 150 करोड़ किलोमीटर क्या है दूरी पर सूर्य से शनि ग्रह है बोलकर बताया। इसके साथ हमने यह बताया कि पौराणिक कथाओं के अनुसार शनि सूर्य का पुत्र है। शनि के बारे में कहा जाता है पहले शनिचर कहते थे, बाद में शनिचर कहने लगे, फिर शनिचर कहने लगे, इस तरह उसका नाम परिवर्तन होते होते आ गया। शनिचर का मतलब होता है धीमी गति से चलने वाला ग्रह बोलकर हमने यहां तक आए हैं। अब आगे देखिए, लेकिन बाद के लोगों ने इस शनिचर को शनिचर बना डाला, यानी शनिचर को शनिचर नाम क्या है बाद के लोगों ने दिया। शनिचर का नाम लेते ही अंधविश्वासियों की रूह कांपने लगती है। एक बार यदि यह ग्रह किसी की राशि में पहुंच जाए तो फिर 7.5 साल तक उसकी खैर नहीं। यानी शनि ग्रह को शनिचर कहते थे, फिर शनिचर कहते, फिर शनिचर बना डाला। शनिचर का मतलब होता है धीमी गति से चलने वाला ग्रह। पुराण कथाओं में बताया गया है कि शनि सूर्य का पुत्र है और शनिचर का नाम लेते ही, शनि ग्रह का नाम लेते ही अंधविश्वासियों की रू यानी आत्मा कांपने लगती है। जो अंधविश्वासी लोग होते हैं, जो किसी भी विषय पर क्या है बिना निर्णय लिए भरोसा करते हैं, जो छाछू या पाखंडी लोगों के बातों में आकर या जादू टोना करने वाले उनके बातों पर आते हैं, ऐसे पर विश्वास करते हैं, जो अंधविश्वासी होते हैं, ये लोग क्या है शनिचर का नाम लेते हैं इनकी रूह कांपने लगती है बोलकर क्या है शनिचर के बारे में बताया जाता है। और कहा जाता है कि शनि एक बार किसी की राशि में, किसी कुंडली में प्रवेश करता है तो 7.5 साल तक उसकी खैर नहीं। अर्थात खैर का मतलब होता है कुशल क्षेम नहीं। यानी शनि ग्रह किसी के राशि में प्रवेश करता है तो 7.5 साल तक उसे सचेत रहना चाहिए, फूंक कर कदम रखना चाहिए, जो भी निर्णय लेना है सोच समझ कर लेना चाहिए, क्योंकि शनि महाराज कब किसकी परीक्षा लेंगे, किसका नुकसान करेंगे, किसका फायदा करेंगे, किसको संकट में लाएंगे, इसका पता नहीं चलता बोलकर क्या है अंधविश्वासी लोग मानते हैं बोलकर क्या है बताया जाता है। अंदर नाउ शनि पुराण कथेगळल्लि शनि ग्रह के सूर्यन पुत्र अंत करतारे। शनि ग्रह के मोदलु शनिचर अंत करतिद्रु, शनिचर अंत आमेले इत्तितलागि जन ऐनप्पा शनिचर अंत करिता इद्दारे, शनिचर अंत करिता इद्दारे। इदु शनि ग्रह शनिचरद अर्थ ऐनप्पा अंद्रे निधानवागि चलिसुवंत ग्रह इदे। ಇದು ಯಾರಾದರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಕುಂಡಲಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 7.5 ವರ್ಷ ಅದರ ಪ್ರಭಾವ ಅವರ ಮೇಲೆ ಇರ್ತದಂತ, 7.5 ವರ್ಷ. ಮೂಢನಂಬಿಕೆ ಉಳ್ಳವರು, ಅಂಧವಿಶ್ವಾಸಿ ಜನರು ಹೀಗೆಲ್ಲ ಬೇರೆಯವರ ಮಾತಿಗೆ ಮರಳು ಹೋಗೋರು,
ನಂಬಿಕೊಳ್ಳೋರು ಇಂಥವ್ರ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಶನಿ ಹೆಸರು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅವರ ಆತ್ಮ ಗಡಗಡ ಗಡಗಡ ನಡಲ ಶುರು ಮಾಡ್ತಂತ್ರಿ ಉನ್ಕಿ ರೂ ಕಾಂಪನಿ ಲತ್ತಿ ಅಂತ ಆತ್ಮ ನಡುತ್ತಂತ್ರಿ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದು ಶನಿ ಗ್ರಹ ಅವರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಏಳುವರೆ ವರ್ಷ ಒಂದಿಲ್ಲ ಎರಡಿಲ್ಲ ಏಳುವರೆ ವರ್ಷ ಅದರ ಪ್ರಭಾವ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಇರ್ತಂತ್ರಿ ಯಾವಾಗ ಶನಿ ಗ್ರಹ ಯಾವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಂತ್ರಿ ಯಾರೇನು ಗೊತ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹಾಗಾಗಿ ಯಾರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಶನಿ ಗ್ರಹ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತದ ಅಂತವ್ರು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ನಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆಗೂ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಡಿಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಹಿಂಗ ಮೂಢನಂಬಿಕೆ ಉಳ್ಳವರು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಶನಿ ಗ್ರಹದ ಮೇಲೆ ಬಹಳ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟಾರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತದೋ ಅಂತಾರ ನೋಡ್ರಿ ಕೈ ತೆಗೆದಿಕ್ಕೆ ಕೈ ನುಕ್ಸಾನ್ ಹೋಗಯ ಕೈ ಠೋಕರ್ ಲಗ್ ಗಿ ಕೈ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಹೋಗಯ ಕಿಸ್ಕಿ ಜಾನ್ ಆಪತ್ ಮೇ ಆಗಿ ತೋ ಇಸ್ಕೆ ಪೀಚೆ ಶನಿ ಲಗ್ ಗಯ ಹೈ ನಾ ಸಾಲ ಮೇ ಅಗರ್ ದೋ ತೀನ್ ಘಟನಾ ಹೈ ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಬುರಿ ಹೋ ಗಯಿ ತೋ ಲೋಗ್ ಕಹತೆ ಶನಿ ಕಾ ಪ್ರಕೋಪ್ ಹೈ ಇಸ್ಕೆ ರಾಶಿ ಮೇ ಶನಿ ಪ್ರವೇಶ ಹೋ ಗಯ ಹೈ ಔರ್ ಇಸೆ ಕ್ಯಾ ಹೈ ಐಸೆ ಹಿ ಸಾತ್ ಸಾಲ್ ತಕ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಸತಾತಾ ರಹತಾ ಹೈ ಶನಿ ಇಸೆ ಬಹುತ್ ಹಿ ಹುಷಾರಿ ಸೇ ರಹನಾ ಚಾಹಿಯೇ ಹಿಫಾಜತ್ ಸೇ ರಹನಾ ಚಾಹಿಯೇ ಫೂಕ್ ಫೂಕ್ ಕರ್ ಕದಮ ರಖನಾ ಚಾಹಿಯೇ ಹಮೇಶಾ ಚೌಕನ್ನಾ ರಹನಾ ಚಾಹಿಯೇ ಬೋಲ್ ಕರ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಪೂಜಾ ಪಾಠ ಮೇ ಲಗೇ ರಹನಾ ಚಾಹಿಯೇ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯೋ ಮೇ ಲಗಾ ರಹನಾ ಚಾಹಿಯೇ ದಾನ ಧರ್ಮ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ ಬೋಲ್ ಕರ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಐಸಾ ಕಹತೆ ರಹತೆ ಹೈ ಇಸ್ಲಿಯೇ ಯೇ ಅಂಧವಿಶ್ವಾಸಿಯೋ ಪರ್ ಇನ್ಕಾ ಪ್ರಭಾವ ಪಡ್ತಾ ಹೈ ಜೊ ಅಂಧವಿಶ್ವಾಸಿ ಲೋಗ್ ಹೋತೆ ಹೈ ಜೊ ಶನಿ ಪರ್ ವಿಶ್ವಾಸ ಕರ್ತೆ ಹೈ ಹಾಲಾಂಕಿ ಕಿ ಕೋಯಿ ಭಿ ಗ್ರಹ ಭಲಾ ಯಾ ಬುರಾ ನಹೀ ಹೋತಾ ಶುಭ ಯಾ ಅಶುಭ ನಹೀ ಹೋತಾ ಲೇಕಿನ್ ಅಂಧವಿಶ್ವಾಸಿಯೋ ಕಿ ಮಾನ್ಯತಾ ಹೈ ಕಿ ಶನಿ ಗ್ರಹ ಜಬ್ ಕಿಸಿ ಕೆ ರಾಶಿ ಮೇ ಪ್ರವೇಶ ಕರ್ತಾ ಹೈ ಸಾಡೆ ಸಾತ್ ಸಾಲ್ ತಕ್ ಉಸ್ಕಿ ಖೈರ್ ನಹೀ ಬೋಲ್ ಕರ್ ಕೆ ಹೈ ಕಹತೆ ಹೈ ತೋ ಚಲಿಯೇ ಆಗೇ ಬಡ್ತೆ ಹೈ शनि को यदि दूरबीन से देखा जाए तो इस ग्रह के चारों ओर वलय दिखाई देते हैं। प्रकृति ने इस ग्रह के गले में खूबसूरत हार डाल दिया है। यानी शनि ग्रह को हम अगर दूरबीन से देखेंगे सौर मंडल में आकाश में अगर शनि ग्रह को हम दूरबीन से देखेंगे तो उसके चारों ओर वलय वलय यानी गोलाकार चमकीला कंगन के आकार की तरह जैसा मोती के हार गले में डालने से चमकते रहता है वैसा क्या एक वलय नजर आता है। कहा जाता है कि प्रकृति देवी ने प्रकृति माता ने अपने हाथों से इसके गले में हार डालकर सुंदर बनाया है बोलकर क्या है इस शनि महाराज का वर्णन करते हैं। शनि महाराज अंदर शनि ग्रह बाकी हेबेकप मुंद अंदर गुणाकार मूल्य हेल्ता शनि ग्रह ನಾವು ಸೌರ ಮಂಡಲದಲ್ಲಿ ದೂರಬೀಜಿನಿಂದ ಮೈಕ್ರೋಸ್ಕೋಪ್ ಹಚ್ಕೊಂಡು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನೋಡ್ಬೋದು, ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಶನಿ ಗ್ರಹದ ಸುತ್ತಮುತ್ತ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಮುತ್ತಿನ ಹಾರ ಮುತ್ತು ರತ್ನಗಳ ಹಾರ ಇದ್ದಂತೆ ಒಂದು ಬಳೆ ಆಕಾರದಲ್ಲಿ ಅದರ ಕೊರಳಲ್ಲಿ ಇದ್ದಂಗೆ ಒಂದು ಹೂವಿನ ಹಾರದಂತೆ ಕಾಣ್ತಾ ಇರ್ತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರಕೃತಿ ದೇವಿ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶನಿಯ ಗ್ರಹದ ಕೊರಳಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮುತ್ತಿನ ಹಾರ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟಳೇನು ಅನ್ನುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಸುಂದರವಾದಂಥ ಗ್ರಹ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶನಿ ಗ್ರಹ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೌರ ಮಂಡಲದಲ್ಲಿ ದುರ್ಬೀನ್ದಿಂದ ನೋಡಿದ್ರ ಮೈಕ್ರೋಸ್ಕೋಪ್ನಿಂದ ನೋಡಿದ್ರೆ ಕಾಣ್ತದ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರ್ರಿ. ಶನಿಕೆ ಇನ್ ವಲಯೋ ಯಾ ಕಂಕಣೋನೆ ಇಸ್ ಗ್ರಹಕ್ಕೋ ಸೌರ ಮಂಡಲಕ್ಕ ಸಬ್ಸೆ ಸುಂದರ ಯಾ ಮನೋಹರ್ ಗ್ರಹ ಬನಾಯ ಹೈ. ವಸ್ತುತ ಶನಿ ಸೌರ ಮಂಡಲಕ್ಕ ಸರ್ವಾಧಿಕ ಸುಂದರ ಹೈ, ಸುಂದರ ಗ್ರಹ ಹೈ. ಯಾನಿ ಶನಿ ಗ್ರಹ क्यों सुंदर है बोले तो इस वलय के कारण, इन कंकड़ों के कारण, इन चमकीले हार के कारण क्या है शनि ग्रह सबसे सुंदर ग्रह नजर आता है। सच में कहा जाए तो शनि ग्रह सचमुच ही सुंदर ग्रह है बोलकर क्या है कहते हैं। अंदर निजवाज हेबेकप्प अंदर शनि ग्रह इष्ट सुंदरवा कारणी कारण ऐनप अंदर इधर कोरळली ಒಂದು ಬಳೆಯ ಆಕಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಮುತ್ತಿನ ಹಾರದ ಆಕಾರದಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ನಿಸರ್ಗ ದೇವಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕೊರಳಲ್ಲಿ ಒಂದು ಹೂವಿನ ಹಾರ ಒಂದು ಮುತ್ತಿನ ಹಾರ ಹಾಕಿದ್ದಾಳೆ ಅನ್ನುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಫಳ 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 ಹೊಳಿತಾ ಇರ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿ ನಿಜವಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶನಿ ಗ್ರಹ
ಈ ಮುತ್ತಿನ ಹಾರದ ಕಾರಣ ಆ ವಲಯಗಳ ಕಾರಣ ಒಂದು ಘೆರ ವಲ ಅಂದ್ರೆ ಸುತ್ತ ಸುತ್ತಳತೆಯ ಕಾರಣ ಅದರ ಕೊರಳಲ್ಲಿ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಒಂದು ಫಳಫಳವಾದಂಥ ಡೈಮಂಡ್ ಹಾರದಂತೆ ಕಾಣ್ತಾ ಇರೋದ ಕಾರಣ ಶನಿ ಗ್ರಹ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣ್ತದ ಅಂತೇಳಿ ಗುಣಾಕಾರ ಮೂಲೆಯವರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇದೆ ताजी जानकारी के अनुसार बृहस्पति यूरेनस और नेपच्यून के इर्द गिर्द भी वलय है परंतु शनि के वलय ज्यादा विस्तृत और स्पष्ट है। शनि के अद्भुत वलयों और इसकी अन्य अनेक विशेषताओं के बारे में विस्तृत जानकारी हमें आधुनिक काल में ही मिली है। यानी ताजी जानकारी के अनुसार, ताजी यानी अभी अभी की जानकारी के अनुसार शनि ग्रह के है चारों ओर वलय नहीं है। बृहस्पति यूरेनस नेपच्यून ग्रह के चारों ओर भी वलय है लेकिन ये वलय स्पष्ट रूप से नहीं दिखाई देते, शनि ग्रह के चारों ओर ही वलय नजर आते हैं। इसके अन्य विशेष विशेषताएं हैं, ऐसी जानकारी आज क्या है शनि ग्रह के बारे में हमें मिल चुकी है। अंदर ये तितला महिति प्रकार ये तितला वंदु विज्ञान वंदु ವಿಜ್ಞಾನಿಗಳ ಸಂಶೋಧನೆ ಪ್ರಕಾರ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶನಿ ಗ್ರಹದ ಸುತ್ತಮುತ್ತನೇ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಳೆ ಆಕಾರದ ವಲಯಗಳಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಗ್ರಹ ಸುತ್ತಮುತ್ತ ಕೂಡ ವಲಯಗಳಿವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ಬೃಹಸ್ಪತಿ ಇರ್ಬೋದು, ಬೃಹಸ್ಪತಿ ಅಂದ್ರೆ ಗುರು ಗ್ರಹ ಇರ್ಬೋದು, ಯುರೇನಸ್ ಗ್ರಹ ಇರ್ಬೋದು, ನೆಪ್ಚನ್ ಗ್ರಹ ಇರ್ಬೋದು, ಆದ್ರೆ ಈ ವಲಯಗಳು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. ಶನಿ ಗ್ರಹದಿಂದ ಮೈಕ್ರೋಸ್ಕೋಪ್ನಿಂದ ನೋಡಿದ್ರೆ, ದುರ್ಬೀನಿಂದ ನೋಡಿದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ಶನಿ ಗ್ರಹದ ಒಂದು ಸುತ್ತಮುತ್ತ ವಲಯ ಇರುವುದು ಕಾಣ್ತದೆ, ಒಂದು ಹಾರದ ರೂಪದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತದೆ. ಹಾಗೆ ಈ ಬೃಹಸ್ಪತಿ ಯುರೇನಸ್ ಮತ್ತು ನೆಪ್ಚೂನ್ ಗ್ರಹ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರುವಂತಹ ವಲಯಗಳು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈ ಶನಿ ಗ್ರಹದ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರುವಂತ ವಲಯಗಳು ಇನ್ನ ಇದರ ಇನ್ನಿತರ ವಿಶೇಷತೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಇತ್ತಿತ್ತಲಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ ಇದರ ಗ್ರಹದ ಬಗ್ಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಿಕ್ಕ್ಯದ, ಶನಿ ಗ್ರಹದ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಸಿಕ್ಕ್ಯದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಶ್ರೀ ಶನಿ ಗ್ರಹ ಅತ್ಯಂತ ಮಂದ ಗತಿ ಸೇ ಕರೀಬ್ 30 ವರ್ಷೊಮ್ಮೆ ಸೂರ್ಯ ಕಾ ಏಕ್ ಚಕ್ಕರ್ ಲಗಾತಾ ಹೈ, ಇಸ್ಲಿಯೇ ಸಾಲ್ ಭರ್ ಕೆ ಅಂತರಾಲ್ ಮೇ ಕೆ ಬಾದ್ ಭಿ ಅಂತರಾಲ್ ಕೆ ಬಾದ್ ಭಿ ಆಕಾಶ್ ಮೇ ಶನಿ ಕಿ ಸ್ಥಿತಿ ಮೇ ಕೋಯಿ ವಿಶೇಷ ಪರಿವರ್ತನ ನಹಿ ದಿಖಾಯಿ ದೇತಾ, ಯೇ ಏಕ್ ರಾಶಿ ಮೇ ಕರೀಬ್ 2.5 ಸಾಲ್ ತಕ್ ರಹತಾ ಹೈ. ಯಾನಿ ಶನಿ ಗ್ರಹ ಆಕಾಶ್ ಕೆ ಗೋಲೆ ಪರ್ ಬಹುತ್ ಮಂದ ಗತಿ ಸೇ ಚಲ್ತೆ ರಹತಾ ಹೈ, ಬಹುತ್ ಮಂದ ಗತಿ ಸೇ ಚಲ್ತೆ रहता है. यानी करीब करीब सूर्य का एक चक्कर लगाने में, सूर्य का एक चक्कर लगाने में उसे 30 साल लगते हैं. पृथ्वी को सूर्य का एक चक्कर लगाने में एक 24 घंटे में पृथ्वी सूर्य का एक चक्कर लगाती है, लेकिन शनि ग्रह को सूर्य का एक चक्कर लगाने में 30 साल लगते हैं. देखिए, एक साल के बाद भी अगर शनि ग्रह को आकाश के गोले में सौर मंडल में अगर देखेंगे, एक साल के बाद भी शनि ग्रह उसी स्थिति में उसी जगह पर वहीं पर हमें नजर आता है, उसमें कोई परिवर्तन नहीं होता. इसीलिए शनि ग्रह को धीमी गति से चलने वाला ग्रह बोलकर क्या है बताया गया है. शनिचर का मतलब होता है धीमी गति से चलने वाला ग्रह बोलकर बताया गया है. और शनि ग्रह जब किसी के राशि में प्रवेश करता है 2.5 साल तक रहता है, 2.5 साल तक रहता है, लेकिन उसका प्रभाव 7.5 साल तक रहता है बोलकर क्या है ऐसा ऐसी इसके बारे में मान्यता है. अंदर शनि ग्रह बहुत निधानवागि चलिसुवंत ग्रह इदे, ಸೌರ ಮಂಡಲದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ನಿಧಾನವಾಗಿ ಚಲಿಸುವಂತ ಗ್ರಹ ಅಂದ್ರೆ ಶನಿ ಗ್ರಹ. ಸೂರ್ಯನ ಒಂದು ಸುತ್ತು ಸುತ್ತಬೇಕಪ್ಪ, ಸೂರ್ಯನ ಒಂದು ಸುತ್ತು ತಿರುಗಬೇಕು ಅಥವಾ ಸುತ್ತಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶನಿ ಗ್ರಹಕ್ಕೆ 30 ವರ್ಷ ಬೇಕಂತ, ಒಂದು ವರ್ಷ ಇಲ್ಲ 2 ವರ್ಷ ಇಲ್ಲ 30 ವರ್ಷ ಬೇಕಂತ್ರಿ, 30 ವರ್ಷ. ಅದೇ ಭೂಮಿಗೆ ಕೇವಲ 24 ತಾಸುಗಳಲ್ಲಿ ಸೂರ್ಯನ ಒಂದು ಸುತ್ತದ ಸುತ್ತರಿ ಭೂಮಿ, ಆದರೆ ಶನಿ 30 ವರ್ಷ.
ಬೇಕು ಒಂದು ವರ್ಷದ ನಂತರ ಕೂಡ ನೀವು ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಶನಿ ಗ್ರಹವನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಆ ಸೌರಮಂಡಲದಲ್ಲಿ ಒಂದು ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ನೋಡಿದಷ್ಟು ಎಲ್ಲಿದೆಲ್ಲ ಆಗೋ ಒಂದು ವರ್ಷದ ನಂತರ ನೋಡಿದ್ರು ಕೂಡ ಅದು ಅದೇ ಜಾಗದಾಗ ಅದೇನು ಅನ್ನುವಂತ ಅನುಭವ ಆಗ್ತಾರೆ ಏನೂ ಬದಲಾವಣೆ ಅದರಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರಲ್ರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳ ನಿಧಾನವಾಗಿ ಚಲಿಸ್ತು ಬಹಳ ಧೀಮಿ ಗತಿಸಿ ಚಲಿತಾವ ಸೌರಮಂಡಲ ಮೇಲೆ 30 ಸಾಲ ಏಕ್ ಚಕ್ಕರ್ ಲಗಾತ ಸೂರ್ಯ ಕಾ ಚಕ್ಕರ್ ಏಕ್ ಸಾಲ ಕೆ ಬಾದ್ ಅಗರ್ ದೇಖೆಂಗೆ ತೋ ಶನಿ ಗ್ರಹ ಸೌರಮಂಡಲ ಮೇ ಉಸಿ ಜಗಹ ಪರ್ ನಜರ್ ಆತಾ ಹೈ ಇಸ್ಲಿಯೇ ಅದ ಕಾರಣ ಅದಕ್ಕ ನಿಧಾನವಾಗಿ ಅಥವಾ ಚಲಿಸುವಂತ ಗ್ರಹ ಅಂತೇಳಿ ಕರೆದಿದ್ದಾರೆ ಆಮೇಲೆ ಇದು ಯಾರದರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತು ಯಾರದರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ರಾಶಿ ಅಂತ ತಕ್ಷಣ ಗೊತ್ತಲ್ಲ ಮೇಷ ವೃಷಭ ಕನ್ಯಾ ಮೀನ ತುಲಾ ಕರ್ಕ ಧನು ಕುಂಭ ಇವೆಲ್ಲ ರಾಶಿಗಳ ಹೆಸರವರಿ ಯಾರದರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 2.5 ವರ್ಷ ಅವರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾನ 2.5 ವರ್ಷ ಅವರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ 2.5 ವರ್ಷ ಅವರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಇದು ಆದ್ರೆ ಇದರ ಪ್ರಭಾವ 7.5 ವರ್ಷ 7.5 ವರ್ಷ ಈ ಶನಿ ಗ್ರಹ ಯಾರದರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 7.5 ವರ್ಷ ಇರ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಇದರ ಪ್ರಭಾವ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಇರ್ತದೆ 7.5 ವರ್ಷ ಇರ್ತದೆ ಯಾನಿ ಅಡೇ ಸಾಲ ತಕ ಉಸ್ಕೆ ರಾಶಿ ಮೇ ರಹತಾ ಹೈ ಲೇಕಿನ್ ಉಸ್ಕಾ ಪ್ರಭಾವ 7.5 ಸಾಲ ತಕ ರಹತಾ ಅಡೇ ಸಾಲ ತಕ ತೋ ಹಲ್ಲಾ ಹಮೇ ಸತಾತೆ ರಹತಾ ಹೈ ತಂಗ್ ಕರ್ತೆ ರಹತಾ ಹೈ हमें दस्तक देते रहता है बार बार हमारे हमें दस्तक देते रहता है हमें डराते रहता है धमकाते ऐसा अंधविश्वासियों का मानना है लेकिन उसके राशि से निकल जाने के बाद भी और 5 साल यानी 2.5 साल ये और वो 5 साल 7.5 साल तक क्या है उसका प्रभाव रहता है बोलकर क्या है ऐसा अंधविश्वासियों की मान्यता पुराण कथा में है या अंधविश्वासियों का ಅಂದ್ರೆ 2.5 ವರ್ಷ ಅವ್ರ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಬಂದು ಹೋದ ನಂತರನು ಅದು ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಬಂದ್ ಹೋಯ್ತಪ್ಪ ಈಗ ನಾ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು ಹೌದಾ ನಾ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಸಕ್ಸಸ್ ಆಯ್ತೀನಿ ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾವ್ದು ಸಕ್ಸಸ್ ಆಗ್ತಪ್ಪ ಅಚ್ಚಾ ಕರ್ಮ ಕರೆಂಗೆ ಹಾ ನಾ ಕಭಿ ಭೀ ಯಶಸ್ವಿ ಹೋ ಸಕ್ತೆ ಹೈ ಸಫಲ ಹೋ ಸಕ್ತೆ ಲೇಕಿನ್ ಮೈ ಕುಚ್ ಭೀ ಕರೂಂಗಾ ಚೋರಿ ಕರೂಂಗಾ ಡಾಕಾ ಡಾಲೂಂಗಾ ಹಾ ನಾ ಕಿಸಿಕೋ ಲೂಟೂಂಗಾ ಕಿಸಿಕೋ ಕಾಟೂಂಗಾ अगर ऐसा करेगा तो शनि ग्रह वो आपको छोड़ेगा 2.5 साल के बाद जाने के बाद भी उसका प्रभाव रहता ही है क्योंकि वो नायक न्याय के देवता है ऊपर से देखते रहते हैं उनकी नजर रहती है सब पर यानी आप किसी को देखे या ना देखे आपकी नजर किसी पर हो या ना हो किसी की नजर आप पर हो या ना हो यानी आपकी नजर किसी पर हो या ना हो किसी की नजर आप पर हो या ना हो लेकिन शनि महाराज की नजर हमेशा सब पर रहती है वो देखते रहते हैं कौन अच्छा है कौन बुरा है कौन समाज का भला कर रहा है कौन देश का भला कर रहा है कौन गरीबों की मदद कर रहा है कौन दूसरों के लिए मेहनत कर रहा है कौन अपने लिए लड़ रहा है कौन अपना स्वार्थी है कौन चोर है कौन लुच्चा है कौन लफंगा ये शनि महाराज देखते रहते हैं भगवान की नजर सब पर होती है यानी हमारी नजर किसी पर हो या ना हो किसी की नजर हमारे पर हो या ना हो लेकिन भगवान की नजर अर्थात शनि महाराज की नजर भगवान की नजर सब पर होती है और जैसा करनी वैसा भरनी जैसा करोगे वैसा पाओगे चोरी करोगे तो सजा भोगोगे है ना अच्छा करोगे अच्छा होगा है ना ये सब हमारे हाथ में है अर्थात रावण एक बार तुलसीदास ने कहा है रावण को रावण ही हनो रावण की रावण को रावण ही हनो दोष राम का नहीं तुलसीदास कहते हैं एक जगह पर तुलसीदास एक संत कवि है वे कहते हैं रावण को रावण ही हनो दोष राम का नहीं यानी रावण को राम ने नहीं मारा रावण को रावण ने ही मार डाला अर्थात रावण के अंदर राक्षसी गुण होते वो 36 कोटि देवताओं को अपने पलंग को
बांध कर रखा था, एक एक खंभे को एक एक बांध कर रखा था। ऐसे नौ ग्रहों को उसने बिस्तर के नीचे लिटा कर ऊपर बिस्तर बचाकर सो गया था रावण। कितना बुरा था उसका जो पौराणिक कथा में बताया गया। तो उसके दोषों ने ही उसे मार डाला। राम केवल निमित्त मात्र थे, इसलिए तुलसीदास कहते रावण को रावण ही है, नो दोष राम का नहीं, रावण को रावण ने ही मार डाला, अर्थात उसके बुरे गुणों ने उसे मार डाला, है ना। इसलिए शनि महाराज का इसमें कोई दोष नहीं है, कोई भी ग्रह शुभ अशुभ नहीं होता, हमारे बुरे गुण ही हमारे हमें मार डालते हैं और हमारे अच्छे गुण ही हमारी रक्षा करते हैं। क्योंकि तुलसीदास ने कहा था साथी विपत्ति के विद्या विनय विवेक सुसत्य व्रत राम भरोसा, यानी हमारे कष्ट में हमारे अच्छे गुण अच्छे कर्म हमारे अच्छे स्वभाव ही हमारे और भगवान राम ही पर भरोसा रखना है ना। किसी आप किसे मानते हो वही भरोसा रखना, यही रक्षा करते हैं बोलकर कहते हैं। लेकिन कुछ लोग क्या करते हैं, शनि महाराज चले गए बोलकर मनमानी करने लगते हैं, लेकिन 7.5 साल उनका उसका प्रभाव रहता है। जैसा कि आपको बीमारी हो गई है, टाइफाइड हो गया समझिए, टाइफाइड होने के बाद टाइफाइड का 5 दिन का जो कोर्स होता है इंजेक्शन गोली जो भी है दवा, उस 5-6 दिन या 8 दिन लेते हैं डॉक्टर का जो कोर्स दिया होता है, तो देने के बाद वो टाइफाइड चले जाता है। लेकिन टाइफाइड चले गया अब मैं ठीक हो गया बोलकर जो भी मुंह मांगी चीज खाने लगे तो डबल टाइफाइड होता है ना, डबल टाइफाइड होता है। अरे टाइफाइड जाने के बाद भी 6 महीने तक उसका प्रभाव होता है। टाइफाइड आगिन मेला ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ಮ್ಯಾಕ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳಿದಿಂದು ಅದು ಗೋಲಿ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಏನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ, ಕೊಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಟೈಫಾಯ್ಡ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟದ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೇವೆ, ಮಾನಸಿಗೆ ಬಂದು ಜಡಿಲಾಗ ಶುರು ಮಾಡ್ತೇವೆ, ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದು ತಿಲ್ಲಾಗ ಶುರು ಮಾಡ್ತೇವೆ, ಹೌದಾ ನಾನು ಇಂಟಕ್ಕಾಗಿನ ಅಂತೇಳಿ. ಆದ್ರೆ ಮತ್ತೆ 6 ತಿಂಗಳ ತನ ಯಾವಾಗಲೂ ಮತ್ತೆ ಟೈಫಾಯ್ಡ್ ಆಗ್ಬೋದು, ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗ್ಬೋದು, ಡಬಲ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಅಂತಾರದ ಡಬಲ್ ಅಟ್ಯಾಕ್. ಹಾಗೆ ಶನಿ ಮಹಾರಾಜ್ 8.5 ಸಾಲ ತಕ್ಕ ಅಪ್ನೇ ಆಪ್ಕೆ ರಾಶಿನಿ ಆಕೆ ಚಲೇ ಜಾನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ವಿ ಫಿರ್ उनका प्रभाव 7.5 साल तक रहता है। टाइफाइड का प्रभाव 6 महीने तक रहता है, ये ऐसा है इसका उदाहरण। आगे चलते हम, शनि ग्रह सूर्य से पृथ्वी की अपेक्षा करीब 10 गुना अधिक दूर है, इसलिए बहुत कम सूर्य ताप उस ग्रह तक पहुंचता है, पृथ्वी का मात्र 1/4 हिस्सा। यानी शनि ग्रह सूर्य ग्रह से, शनि ग्रह सूर्य से जितना दूर है यानी उससे भी 10 गुना शनि ग्रह सूर्य से दूर है। यानी पिछले हमने अनुच्छेद में बताया था शनि ग्रह सूर्य से पृथ्वी 15 करोड़ किलोमीटर दूर है ना, 15 करोड़ किलोमीटर दूर है। तो ये शनि ग्रह क्या है, ये पृथ्वी है, ये शनि है। तो शनि क्या है, 150 करोड़ किलोमीटर यानी पृथ्वी से 10 गुना ये सूर्य से क्या है, शनि ग्रह सूर्य से पृथ्वी 15 करोड़ किलोमीटर और सूर्य से शनि ग्रह क्या है 150 करोड़ किलोमीटर दूर पर है बोलकर क्या है कहते हैं। इसलिए शनि के वायुमंडल का तापमान शून्य के नीचे 150 सेंटीग्रेड के आसपास रहता है। शनि एक अत्यंत ठंडा ग्रह है। देखिए शनि ग्रह सूर्य से पृथ्वी की अपेक्षा करीब 10 गुना अधिक दूर है, इसलिए बहुत कम सूर्य ताप उस ग्रह तक पहुंचता है, पृथ्वी का मात्र 1/4 हिस्सा। अंदर सूर्य निंदा भूमि 15 कोटि किलोमीटर दूर इधर, ಸೂರ್ಯನಿಂದ ಶನಿ ಭೂಮಿಗಿಂತ 10 ಪಟ್ಟು ದೂರ ಅಂದ್ರೆ 150 ಕೋಟಿ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ ಇದೆ ಅಂತ. ಹೀಗಾಗಿ ಸೂರ್ಯ ಕಾ ಜೊ ತಾಪಮಾನ ಪೃಥ್ವಿ ಪರ್ ಗಿರ್ತಾ ಹೈ ತೋ ಉಸ್ಕಾ 1/4 ಹಿಸ್ಸಾ ಶನಿ ಗ್ರಹ ಪರ್ ಗಿರ್ತಾ ಹೈ. ಯೇ ಪೃಥ್ವಿ ಪರ್ ಸೂರ್ಯ ಕಾ ಜೊ ತಾಪಮಾನ ಹೋತಾ ಹೈ, ಸೂರ್ಯ ಕಾ ತಾಪಮಾನ पृथ्वी पर अगर 1 हिस्सा गिरता है तो इसका 1/4 हिस्सा, अर्थात बहुत कम तापमान सूर्य ग्रह का, सूर्य का तापमान क्या है शनि ग्रह तक पहुंच जाता है। इसलिए माइनस में
शून्य के नीचे 150 सेंटीग्रेड के आसपास तापमान पहुंच सकता है। इसलिए शनि ग्रह को अत्यंत ठंडा ग्रह कहा गया है। अंदर सूर्य निंदा भूमि एष्ट दूर इदल अदर 10 पट दूर सूर्य निंदा शनि ग्रह इदे। ಹೀಗಾಗಿ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಸೂರ್ಯನ ತಾಪಮಾನ ಶಕೆ ಏಟ್ ಬೀಳ್ತಲ್ಲ ಅದರ ನೂರನೇ ಭಾಗ ಏನ ಅದರ ನೂರನೇ ಭಾಗ ಸೂರ್ಯನ ತಾಪಮಾನ ಪೃಥ್ವಿ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಬೀಳ್ತದಲ್ಲ ಅದರ ನೂರನೇ ಭಾಗ ಅಷ್ಟು ತಾಪಮಾನ ಅದರ ಬೀಳ್ತದ ಅಂದ್ರೆ -160 ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಡಿಗ್ರಿ ತಾಪಮಾನ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೂರ್ಯನ ತಾಪಮಾನ ಮೈನಸ್ ನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತದೆ ಅಂತಲ್ಲಿ ಶನಿ ಗ್ರಹ ಹತ್ತರ ಹೀಗಾಗಿ ಶನಿ ಗ್ರಹಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ತಂಪು ಗ್ರಹ ಠಂಡ ಗ್ರಹ ಅತ್ಯಂತ ತಂಪು ಗ್ರಹ ಅಂತೇಳಿ ಇದಕ್ಕೆ ಕರೆದಾರ್ರಿ ಶನಿ ಗ್ರಹಕ್ಕೆ ಆಗಿ ಚಲತೆ ಹೇ ಥೋಡಾ ಬೃಹಸ್ಪತಿ ಕಿ ತರ ಶನಿ ಗ್ರಹ ಕಾ ವಾಯುಮಂಡಲ ಭೀ ಹೈಡ್ರೋಜನ್ ಹೀಲಿಯಂ ಮಿಥೇನ್ ತಥಾ ಅಮೋನಿಯಾ ಗ್ಯಾಸೋ ಸೇ ಬನಾ ಹೈ ಶನಿ ಕೆ ಸತಹ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಹಮೇ ಕೋಯಿ ಜಾನಕಾರಿ ನಹೀ ಹೈ ಯಾನಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಕಿ ತರ ಶನಿ ಕಾ ವಾಯುಮಂಡಲ हाइड्रोजन हीलियम एमोनिया मिथेन गैसों से बना है। शनि की सतह के बारे में हमें कोई जानकारी नहीं है, हम केवल इसके चमकीले बाहरी वायुमंडल को ही देख सकते हैं। शनि के केंद्र बिंदु में केंद्र भाग में ठोस गुठली होनी चाहिए, लेकिन चंद्रमा मंगल तथा या शुक्र की तरह शनि की सतह पर उतर पाना आदमी के लिए संभव नहीं है। यानी बृहस्पति का निर्माण कैसे हुआ, गुरु गुरु ग्रह का निर्माण कैसे हुआ मालूम है? बृहस्पति यानी गुरु ग्रह का निर्माण कैसा हुआ है? वह हाइड्रोजन, वहां का वातावरण, गुरु ग्रह के पास का, बृहस्पति के ग्रह के पास का वातावरण कैसा है? हाइड्रोजन हीलियम मिथेन एमोनिया गैसों से बना हुआ है वहां का वातावरण। इसी प्रकार शनि ग्रह का निर्माण भी ऐसे हुआ है, हाइड्रोजन हीलियम मिथेन एमोनिया गैसों से बना हुआ है बोलकर क्या है कहते हैं गुणाकार मूल्य आगे कह रहे हैं। शनि के सतह के बारे में कोई जानकारी नहीं है, उसके केंद्र बिंदु में एक ठोस गुठली एक बीज के आकार की तरह हो सकती है बोलकर क्या है हमारे गुणाकार मूल्य कहते हैं। और शनि ग्रह की सतह पर उतर पाना मुश्किल है, उसके वायुमंडल के बारे में दूर से ही क्या हम देख सकते हैं, उसके बाहरी रूप को ही देख सकते हैं, लेकिन उसके ऊपर उतर कर उसके अंदर के रूप को हम नहीं देख सकते क्योंकि वह अत्यंत ठंडा ग्रह है बोलकर कहते हैं। आगे कहते हैं चंद्रमा मंगल शुक्र की तरह शनि ग्रह पर उतर पाना बहुत मुश्किल है, उतर नहीं सकते, संभव ही नहीं बोलकर क्या है हमारे गुणाकर मूल्य कह रहे हैं। अंदर शनि ग्रह का वायुमंडल है अंदर गुरु ग्रह बनते बृहस्पति ग्रह बनते शनि ग्रह का वायुमंडल निर्माण आगे हाइड्रोजन हीलियम मिथेन एमोनिया गैस इंद शनि ग्रह का वायुमंडल तैयार आगे। इधर बहुत हेच्ची ना महिति इलांतर विज्ञानी ಗುಣಾಕಾರ ಮೂಲ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ಶನಿ ಗ್ರಹದ ಬಗ್ಗೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಅದ್ರ ದೂರದಿಂದ ನಾವಷ್ಟೇ ನೋಡ್ಬೋದು ಅದಕ್ಕ ಅದ್ರ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಸ್ವಯಂಚಾಲಿತ ಯಾನವನ್ನು ಮನುಷ್ಯನಿಂದ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದಂತ ಯಂತ್ರವನ್ನು ಅಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಕಳಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಅಂತರಿಕ್ಷವನ್ನು ಕಳಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಚಂದ್ರನ ಮೇಲೆ ಗುರು ಗ್ರಹದ ಮೇಲೆ ಶುಕ್ರ ಗ್ರಹದ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಚಂದ್ರ ಮಂಗಳ ಶುಕ್ರ ಗ್ರಹದ ಮೇಲೆ ನಾವು ಸ್ವಯಂಚಾಲಿತ ಯಾನವನ್ನು ಕಳಿಸಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಬಹುದು, ಆದರೆ ಶನಿ ಗ್ರಹದ ಮೇಲೆ ಕಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಗುಣಾಕಾರ ಮೂಲ್ಯ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ದೋ ದಶಕ ಪಹಲೆ ತಕ್ ಶನಿಕೆ 10 ಉಪಗ್ರಹ ಖೋಜೆ ಥೇ ಲೇಕಿನ್ ಅಬ್ ಶನಿಕೆ ಉಪಗ್ರಹಕ್ಕೆ ಸಂಖ್ಯಾ 17 ಪರ್ ಪಹುಂಚ ಗಿ ಹೈ. ಯಾನಿ ಇಸ್ಸೆ ಪಹಲೆ ಕೆ ಶನಿಕೆ 10 ಉಪಗ್ರಹ ಮಾನೆ ಗಯೆ ಥೇ, अब क्या है विज्ञानियों ने ताजी जानकारी के अनुसार विज्ञानियों ने बताया कि शनि के 17 ग्रह हो गए हैं। धरती से भेजे गए स्वयंचालित अंतरिक्षयान पायोनियर तथा वायजर शनि के नजदीक पहुंचे और इन्हीं के जरिए इस ग्रह के 7 नए उपग्रह खोजे गए। शनि के और भी कुछ चंद्र हो सकते हैं। अभी 2 दशक पहले शनि के 10 उपग्रह माने गए थे, लेकिन और 7 नए उपग्रहों की खोज की गई, यानी कुल 17 उपग्रह हो गए। धरती से भेजे गए स्वयंचालित अंतरिक्षयान पायोनियर और वायजर बोलकर क्या है, जो अंतरिक्षयान है पायोनियर और वायजर दो स्वयंचालित अंतरिक्ष
यानों को क्या है शनि के नजदीक भेजकर क्या है उसके और 7 नए ग्रहों के उपग्रहों के पता लगाया गया है। इसलिए आज कुल मिलाकर शनि के 17 उपग्रह हो गए हैं। अभी भी कुछ उपग्रह हो सकते हैं, अभी भी कुछ चंद्र हो सकते हैं बोलकर क्या है कह रहे अंदर ಶನಿ ಗ್ರಹದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತಷ್ಟು ಹೇಳಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 2 ದಶಕದ ಹಿಂದೆ ಅಂದ್ರೆ ಸುಮಾರು 20 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಶನಿ ಗ್ರಹದ 10 ಉಪಗ್ರಹಗಳಿವೆ ಅಂತೇಳಿ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಹೇಳಿದರು. ಆದರೆ ಇತ್ತಿತ್ತಲಾಗಿ ಮತ್ತಷ್ಟು ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಸಂಶೋಧನೆ ಮಾಡಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡಿದರೆ ಇನ್ನೂ 7 ಉಪಗ್ರಹಗಳನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ಕಂಡುಹಿಡಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಶನಿ ಗ್ರಹದ ಎಷ್ಟು ಉಪಗ್ರಹಗಳಾದವು 17 ಉಪಗ್ರಹಗಳನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಲಾಗಿದೆ. ಈ 7 ಉಪಗ್ರಹಗಳನ್ನು ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪೈನೀರ್ ಮತ್ತು ವೈಸರ್ ಎನ್ನುವಂತ 2 ಸ್ವಯಂಚಾಲಿತ ಅಂತರಿಕ್ಷ ಯಾನಗಳನ್ನು ಅಂತರಿಕ್ಷದಲ್ಲಿ ಕಳಿಸಿ ಸ್ವಯಂಚಾಲಿತ ಯಾನಗಳನ್ನು ಅಂತರಿಕ್ಷದಲ್ಲಿ ಕಳಿಸಿ ಶನಿ ಗ್ರಹದ ಹತ್ತಿರ ಕಳಿಸ್ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 7 ಉಪಗ್ರಹಗಳನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿದರೆ ಇನ್ನೂ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗ್ಬೋದು. ಅಂದ್ರೆ 17ಕ್ಕಿಂತ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಶನಿ ಗ್ರಹದ ಉಪಗ್ರಹಗಳು ಇರಬಹುದು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಚೆಕ್ ಬರ್ರಿ, ಶನಿ ಕಾ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ಚಂದ್ರ ಟೈಟಾನ್ ಸೌರ ಮಂಡಲ ಕಾ ಸರ್ವಾಧಿಕ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಔರ್ ದಿಲ್ಚಸ್ಪ ಉಪಗ್ರಹ ಹೈ. ಟೈಟಾನ್ ಹಮೇ ಚಂದ್ರ ಸೇ ಭೀ ಕಾಫಿ ಬಡಾ ಹೈ, ಯಾನಿ ಶನಿ ಗ್ರಹ ಕಾ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ಉಪಗ್ರಹ ಹೈ ಟೈಟಾನ್. ಶನಿ ಗ್ರಹ ಕಾ ಜೋ 17 ಉಪಗ್ರಹ ಹೈ ಉನ್ಮೇ ಸೇ ಟೈಟಾನ್ ಜೋ ಉಪಗ್ರಹ ಹೈ ಸೌರ ಮಂಡಲ ಕಾ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ಉಪಗ್ರಹ ಮಾನಾ ಗಯಾ ಹೈ ಔರ್ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಉಪಗ್ರಹ ಮಾನಾ ಹೈ. ಟೈಟಾನ್ ಉಪಗ್ರಹ ಚಂದ್ರ ಸೇ ಭೀ ಕಾಫಿ ಬಡಾ ಹೈ, ಇಸ್ಕಾ ವ್ಯಾಸ 5150 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹೈ. 5150 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಟೈಟಾನ್ ಕಾ ವ್ಯಾಸ, ಟೈಟಾನ್ ಗ್ರಹ ಕಾ ವ್ಯಾಸ. ಅಂದ್ರೆ ಶನಿ ಗ್ರಹದ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಉಪಗ್ರಹ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಟೈಟಾನ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂತ ಗ್ರಹ ಇದೆ ಟೈಟಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಟೈಟಾನ್ ವ್ಯಾಸ ಎಷ್ಟಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಚಂದ್ರನಕ್ಕಿಂತ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಚಂದ್ರನಂತ ಬಹಳಷ್ಟು ದೊಡ್ಡದಿದೆ ಅಂತ. ಇದರ ವ್ಯಾಸ ಇದರ ಸುತ್ತಳತೆ ಏಟದಂತ 5160 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇದೆ ಅಂತ ಈ ಟೈಟಾನ್ ಉಪಗ್ರಹದ ವ್ಯಾಸ. ಅಭಿ ಕುಚ್ ಸಾಲ ಪಹಲೆ ಟೈಟಾನ್ ಕೋ ಸೌರ ಮಂಡಲ ಕಾ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ಉಪಗ್ರಹ ಸಮಜಾಯಾ ಜಾತಾ ಥಾ, ಪರಂತು ವಾಯೇಜರ್ ಯಾನ್ ಕಿ ಖೋಜ್ಬೀನ್ ಸೇ ಪತಾ ಚಲಾ ಹೈ ಕಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಕಾ ಗ್ಯಾನಿಮೇಡ್ ಉಪಗ್ರಹ ಸೌರ ಮಂಡಲ ಕಾ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ಉಪಗ್ರಹ ಹೈ. ಯಾನಿ ಕುಚ್ ಸಾಲ ತಕ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಶನಿ ಗ್ರಹ ಕಾ ಜೋ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ಸೌರ ಮಂಡಲ ಕಾ ಉಪಗ್ರಹ ಟೈಟಾನ್ ಕೋ ಮಾನಾ ಜಾತಾ ಥಾ, ಲೇಕಿನ್ ವಾಯೇಜರ್ ಯಾನ್ ನೇ ಪತಾ ಲಗಾಯಾ ಕಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಕಾ ಔರ ಗ್ರಹ ಹೈ ಜಿಸ್ಕಾ ನಾಮ ಹೈ, उस ग्रह का नाम है गैनिमेड ग्रह, सौर मंडल का सबसे बड़ा उपग्रह माना गया. अंदर कलो वर्ष शनि ग्रह 17 उपग्रह अत्यंत दुड उपग्रह यद्र टाइटन अंतर अब सौर मंडल अत्यंत दुड उपग्रह तक अंदर वैजर यान स्वयंचलित यान कलसी मत सौर मंडल कलसी बृहस्पतिया उपग्रह ಶನಿ ಗ್ರಹದ ಉಪಗ್ರಹಕ್ಕಿಂತ ಟೈಟನ್ ಕ್ಕಿಂತನೂ ಬೃಹಸ್ಪತಿಯ ಉಪಗ್ರಹ ಗ್ಯಾನಿಮೇಡ್ ಉಪಗ್ರಹ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ಉಪಗ್ರಹ ಇದೆ ಸೌರ ಮಂಡಲದ. ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ಉಪಗ್ರಹ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗ್ಯಾನಿಮೇಡ್ ಅಂತ ಈಗ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಪಹಲೆ ಕ್ಯಾಕೇತಿ ಶನಿ ಗ್ರಹ ಕಾ ಉಪಗ್ರಹ ಜೊ ಟೈಟನ್ ಹೈ ವೈ ಸೌರ ಮಂಡಲ ಕಾ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ಉಪಗ್ರಹ ಮಾನಾ ಥಾ, ಲೇಕಿನ್ ಬಾದ್ ಮೇ ವೈಜರ್ ಯಾನ್ ಛೋಡ್ನೆ ಕೆ ಬಾದ್ ಉಸ್ನೆ ಪತಾ ಲಗಾಯಾ ಕಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಕಾ ಜೊ ಉಪಗ್ರಹ ಹೈ ಜಿಸ್ಕಾ ನಾಮ ಹೈ ಗ್ಯಾನಿಮೇಡ್ वो सबसे बड़ा उपग्रह बोलकर कहते हैं. शनि के सतह पर अंतरिक्ष यान को उतारना तो संभव नहीं है, परंतु टाइटन के सतह पर अंतरिक्ष यान को उतारा जा सकता है. शनि के सतह पर अंदर शनि ग्रह के ऊपर क्या है किसी अंतरिक्ष यान को छोड़ना संभव नहीं है, असंभव है, जाए उसे नहीं छोड़ सकते. लेकिन शनि ग्रह का जो उपग्रह है टाइटन, उस पर क्या है अंतरिक्ष यान भेज करके टाइटन के बारे में अध्ययन कर सकते हैं. ಅಂದ್ರೆ ಶನಿ ಗ್ರಹದ ಮೇಲೆ ಒಂದು ಅಂತರಿಕ್ಷ ಯಾನವನ್ನು ಕಳಿಸಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋದು ಬಹಳ ಕಷ್ಟದ ಕೆಲಸದ, ಆಗಲೂ ಅಸಾಧ್ಯವಾದ ಮಾತದ. ಆದ್ರೆ ಬೃಹಸ್ಪತಿ ಶನಿ ಗ್ರಹದ ಮತ್ತೊಂದೇನು ಉಪಗ್ರಹ ಅದ ನೋಡ್ರಿ ಟೈಟಾನ್, ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಉಪಗ್ರಹ ಶನಿ ಗ್ರಹದ ದೊಡ್ಡ ಉಪಗ್ರಹ ಅದು. ಈಗ ಬೃಹಸ್ಪತಿಯ ದೊಡ್ಡ ಉಪಗ್ರಹ ಅಂದ್ರೆ ಗ್ಯಾನಿಮೇಡ್ ಅದ, ಅದು ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಸೌರ ಮಂಡಲ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ಉಪಗ್ರಹ. ಆದ್ರೆ ಶನಿ ಗ್ರಹದ ಮೇಲೆ ಅಂತರಿಕ್ಷ ಯಾನವನ್ನು ಕಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಉಪಗ್ರಹ ಏನದಲ್ಲ ಟೈಟಾನ್ ಅಂತ ಏನಿಲ್ಲ,
ಅದರ ಮೇಲೆ ಮಾತ್ರ ಏನಪ್ಪಂದ್ರೆ ಅಂತರಿಕ್ಷ ಯಾನವನ್ನು ಕಳಿಸಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಬಹುದು ಅಂತೇಳಿ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕೊನೆಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ ಗುಣಾಕಾರ ಮೂಲಿಯವರು, ಹಾಗೆ ಕ್ಯಾಕೈತೆ ಅಂತಾನೆ, ಶನಿ ಹಮಾರೆ ಸೌರ ಮಂಡಲಕ್ಕೆ ಏಕ ಅದ್ಭುತ ಅವ್ರ ಸುಂದರ ಗ್ರಹ ಹೈ, ಕಿಸಿ ಭೀ ಗ್ರಹಕ್ಕೂ ಶುಭ ಯಾ ಅಶುಭ ಸಮಜನೆ ಕಾ ಕೋಯಿ ಭೌತಿಕ ಕಾರಣ ಇಯೇ, ಶನಿ ತೋ ಹಮಾರೆ ಸೌರ ಮಂಡಲ ಕಾ ಸಬ್ಸೆ ಖೂಬ್ಸೂರತ್ ಗ್ರಹ ಹೈ. ಯಾನಿ ಅಂತ ಮೇ ಗುಣಾಕಾರ ಮೌಲ್ಯ ಕಹ ರಹೇ, ಶನಿ ಗ್ರಹ ಸೌರ ಮಂಡಲ ಕಾ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ ಅದ್ಭುತ ದಿಲ್ಚಸ್ಪ ಗ್ರಹ ಹೈ, ಔರ್ ಕಿಸಿ ಭೀ ಗ್ರಹಕ್ಕೂ ಶುಭ ಅಶುಭ ನಹೀ ಕಹನಾ ಚಾಹಿಯೇ, ಉಸ್ಕಾ ಕೋಯಿ ಭೌತಿಕ ಯಾ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಕಾರಣ ನಹೀ ಹೈ, ಕೇವಲ ಯೇ ಪುರಾಣ ಕಥಾ ಮೇ ಯಾ ಮೂಢ ಅಂಧವಿಶ್ವಾಸಿಯೋ ಕಿ ಹಿ ಮಾನ್ಯತಾ ಹೈ, ಔರ್ ಕಿಸಿ ಗ್ರಹ ಕೋ ಶುಭ ಅಶುಭ ಕಹನಾ ಯೇ ಗಲತ್ ಹೈ ಬೋಲ್ಕರ್ ಕಹತೆ ಹೈ. ಅಂದ್ರೆ ಗುಣಾಕಾರ ಮೂಲ್ಯವ್ರು ಹೇಳ್ತಾದ್ರೆ ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೌರಮಂಡಲ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾದಂತ ಗ್ರಹ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದ್ಭುತವಾದಂಥದ್ದು ಆಕರ್ಷಣೀಯವಾದಂತ ಸುಂದರವಾದಂತ ಗ್ರಹ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶನಿ ಗ್ರಹ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದ್ರಿ. ಯಾವುದೇ ಗ್ರಹಕ್ಕೆ ಶುಭ ಮತ್ತು ಅಶುಭ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನು ಭೌತಿಕ ಕಾರಣ ಆಗಲಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಕಾರಣ ಇಲ್ರಿ. ಕೇವಲ ಮೂಢನಂಬಿಕೆ ಉಳ್ಳವರು ಮಾತ್ರ ಶನಿ ಗ್ರಹಕ್ಕೆ ಅಶುಭ ಅಶುಭ ಅಂತ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಕರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಆಧಾರ, ಒಂದು ವೈಜ್ಞಾನಿಕ ಆಧಾರ ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಗುಣಾಕಾರ ಮೌಲಿಯವರು ಶನಿ ಗ್ರಹದ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರಳ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಬಹುತ ಸುಂದರ ಢಂಗಸೆ ಶನಿ ಗ್ರಹಕ್ಕೆ ಜಾನಕಾರಿ ಸರಳ ಭಾಷಾ ಮೇ ಆಪ್ ತಕ್ ಪಹುಂಚಾನೆ ಕಿ ಕೋಶಿಶ್ ಕಹಿ ಹೈ, ಔರ್ ಜೋ ಭೀ ಜಾನಕಾರಿ ಹಮ್ನೆ ಇಸ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಆಪ್ ತಕ್ ಹಮ್ನೆ ಪಹುಂಚಾಯಾ ಹೈ. ಇಸ್ ಪಾಠ ಕಿಸೆ ಸಂಬಂಧಿತ ಜೋ ಅಭ್ಯಾಸ ಭಾವ ಹೈ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಹೈ, ಔರ್ ಇಸ್ಕೆ ಅತಿರಿಕ್ತ ಜೋ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಹೈ ಹಮ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಕಲ್ ಕಿ ಅವಧಿ ಮೇ ಇಸೆ ಪೂರ್ಣ ಕರೆಂಗೆ, ತಬ್ ತಕ್ ಕೆ ಲಿಯೇ ಮುಜೆ ಇಜಾಜತ್ ದೀಜಿಯೇ, ನಮಸ್ತೆ, ಜೈ ಹಿಂದ್.